मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि गुगलमध्ये सर्च करायचं आहे वनरक्षक भरती दोन हजार तेवीस बघा मी काय सर्च करत आहे ते सर्च तुम्हाला करायचं आहे वनरक्षक भरती दोन हजार तेवीस आणि मांगी लिया कट ऑफ तर बघा वनरक्षक भरती दोन हजार तेवीस कट ऑफ असं तुम्हाला लिहायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर बघा मित्रांनो फायनली इथे आपल्याला कट ऑफ पाहायला मिळतो हे बघा मी इथे सर्च केलेलं आहे वनरक्षक भरती दोन हजार तेवीस कट ऑफ ओके आणि हे बघा मित्रांनो इथे फायनली कट ऑफ जाहीर झालेला आहे आता मित्रांनो आपण सर्वप्रथम हा कट ऑफ बघूया त्यानंतर याविषयी चर्चा करणार आहोत हे बघा महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड कट ऑफ दोन हजार तेवीस आणि कॅटेगरी दिलेली आहे त्यानुसार मित्रांनो इथे कट ऑफ पण दिलेलं आहे तर सर्वप्रथम बघा मित्रांनो पहिली जी कॅटेगरी दिलेली आहे जनरल ओपन कॅटेगरी दिलेली आहे तर सत्तर ऐंशी मार्क्स तर मित्रांनो सत्तर किंवा ऐंशी या दरम्यान तुम्हाला जरी गुण असतील तर तुम्ही मित्रांनो ग्राउंडसाठी पात्र आहात म्हणजे परीक्षेत पास आहात तुम्हाला ग्राउंड देता येईल ओके त्यानंतर मित्रांनो ओबीसी ओबीसी कॅटेगरीचा जो काही कट ऑफ सांगितलेला आहे साठ ते सत्तर दरम्यान ओके त्यानंतर यस सी पन्नास ते साठ आणि यश टी पन्नास ते साठ तर या दरम्यान जरी तुम्हाला गुण असतील तर तुम्ही ग्राउंडसाठी पात्र आहात आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल तर हा कट ऑफ खरा की खोटा आणि गुगलवरती सांगितलं जात आहे मग हा खराच असेल असं तुम्हाला वाटत असेल विद्यार्थी मित्रांनो हा जो कट ऑफ आहे हा पूर्णपणे एक्सपेक्टेड आहे अंदाजित आहे हा जो ऑफ आहे मित्रांनो हा अंदाजित आहे आणि मित्रांनो हा जो ऑफ काढलेला आहे सेम यामध्येच कट ऑफ लागेल असं दिसून येत आहे परंतु हा एक अंदाजित आहे जेव्हा ओरिजिनल ऑफ लागेल तोच खरा जेव्हा ओरिजिनल कटॉप लागेल मित्रांनो यादी प्रसिद्ध होईल तोच खरा ऑफ असणार आहे हा मित्रांनो एक अंदाज काढलेला आहे त्यानुसार इथे गुगलवरती ही माहिती मिळालेली आहे ओके तर मित्रांनो या कट मध्ये मोठी मिस्टेक आहे जी तुम्हाला दिसली असेल हे बघा इथे पन्नास ते साठ म्हटलेलं आहे तर पन्नास ते साठ म्हटलेलं आहे परंतु जाहिरातनुसार चोपन्न गुणपेक्षा कमी चोपन्न गुणपेक्षा ज्या उमेदवारांना कमी गुण आहेत ते उमेदवार अपात्र असतील असं जाहिरातमध्ये म्हटलेलं आहे मग इथे पन्नास ते साठ का म्हटलेलं आहे तर मित्रांनो ही एक मिस्टेक आहे तुम्ही बघू शकता इथे मिस्टेक आहे म्हणजे मित्रांनो ही जी माहिती आहे इथे कोणीतरी अपलोड केलेली आहे आणि ती आपल्याला गुगलवरती पाहायला मिळते तर ही खरी माहिती नाही मित्रांनो पूर्णपणे अंदाजित आहे आणि बघा मित्रांनो इथे पन्नास ते साठ म्हटलेला आहे ना तर मग तुम्ही इथे काय पकडा मित्रांनो बघा चोपन्न ते साठ ओके चोपन्न ते साठ मित्रांनो इथे पकडा तुम्ही ओके तर पन्नास ते साठ मित्रांनो एक बिग मिस्टेक इथे आपल्याला पाहायला मिळते तर चोपन्न ते साठ तुम्ही पकडा ओके तर मग खरा कट ऑफ कधी लागणार आहे खरा निकाल कधी लागणार आहे तर त्याविषयी अपडेट जाणून घ्या हे बघा ऑनलाईन परीक्षेचा जो काही निकाल आहे ना मित्रांनो तो जाहीर होणार आहे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बघा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मित्रांनो ओरिजिनल ऑफिशियल अधिकृत कट ऑफ आणि निकाल जाहीर होणार आहे आणि सर्वच जण आता निकालची वाट बघत आहेत आणि तुमचं जे काही ग्राउंड आहे ते डिसेंबरमध्ये पण होणार आहे त्यामुळे जोराने तयारीला लागा आता ओके तर ही महत्त्वाची माहिती होती तर जे काही नवीन अपडेट किंवा माहिती असते सर्व माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो आरोग्य विभाग परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही भारती प्रकाशन पुणे सिद्धेश्वर हाडबेसरांचं पुस्तक घेतलं नसेल तर घेऊन टाका आरोग्यसेवक व आरोग्य परिचारिका संपूर्ण मार्गदर्शक आता तुम्हाला माहितीच आहे सर्व परीक्षा ऑनलाईन होत आहेत आणि जे काही पुस्तकं आहेत टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसारच येत आहेत मित्रांनो हे स्मार्टबुक आहे आणि संपूर्ण पदानुसार तुम्ही अभ्यासक्रम करू शकता त्यामुळे हे पुस्तक तुम्ही घेऊन टाका मार्केटमधून आणि सर्वांचं आवडतं पुस्तक पोलीस भरतीसाठी चाळीस हजार प्लस जम्बो मेगा पोलीस भरतीसाठी मित्रांनो हे पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे आणि तुम्हाला माहीतच आहे भारती प्रकाशन पुणे यांची जम्बो सिरीज ही टॉपला असते मित्रांनो आणि सर्वच जण यांची पुस्तके घेत असतात तर पोलीस भरतीची पण तुम्ही तयारी करत असाल तर हे पुस्तक घेऊन टाका धन्यवाद